मुझे खुशी है कि 2019 तक महाराष्ट्र नंबर एक पर था, लेकिन उद्धव ठाकरे की सरकार आने के बाद महाराष्ट्र उस सूची में नीचे आ गया है और गुजरात नंबर एक पर आ गया है। पिछले एक साल में महाराष्ट्र को निवेश के मामले में नंबर वन पर लाया गया है। अब तिमाही नतीजे आगे हैं। यूरोप में जियोपॉलिटिकल स्थिति के कारण मंदी है, यद्यपि प्रत्यक्ष विदेशी निवेश में कमी आई है। हमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ सत्ता में आने पर घोषणा की थी, हमने महाराष्ट्र के निवेश में नंबर एक बनाकर दिखाया है। मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे 2019 पर्यंत महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी गुजरात एक नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी कर्नाटक एक नंबरवर गेला आणि महाराष्ट्र बराच खाली गेला। मात्र मागच्या वर्षी एका वर्षामध्ये महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आणि आता याही वर्षीचे जे तिमाहीचे रिझल्ट्स आलेले आहेत, जरी जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे आणि जो काही युद्ध चाललं आहे त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा जी काही मंदी आहे एकूण युरोपमध्ये, त्याच्यामुळे काही प्रमाणात संपूर्ण देशामध्ये येणारं जे काही एफडीआय आहे हे कमी झालं असलं तरी महाराष्ट्रात मात्र ते कुठेही कमी झालेलं नाही आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी आणि मी जे घोषणा केली होती सरकारमध्ये आल्यानंतर की आम्ही पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू, आम्ही ते करून दाखवू।